महाराष्ट्र मधल्या राजकारणाचा थर इतक्या खालच्या पातळीवर गेलाय की राजकारणात आकर्षित झालेला तरुण युवा वर्ग आज राजकारणात येण्यापासून भीतोय, असं वक्तव्य शिवस्मारक युवा संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश दिघे यांनी केलंय. पाहूयात. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी सूरज दिघे, शिवस्मारक युवा संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष. सो सगळ्यात आधी माझा टॉपिक हा असणार आहे आजचा, की ज्या प्रकारे महाराष्ट्रातलं राजकारण चालू आहे, मी एक युवा, एक तरुण वर्ग म्हणून मी तरुणांची भावना आज तुमच्यासमोर मांडत आहे युवा संवाद या टॉपिकमुळे. सगळ्यात मोठी गोष्ट, राजकारणात ज्या प्रकारे आता राजकीय लोक चढंगडंग करत आहेत, म्हणजे अशा ज्येष्ठ नेत्यांकडून अशा काही गोष्टी होतील या अपेक्षा नव्हत्या, पहिली गोष्ट. आणि फक्त सत्तेसाठी किंवा कोणत्याही मंत्रीपदासाठी तुम्ही जर या गोष्टी करत असतील तर मग कितपत या गोष्टी योग्य आहेत, हा तरुण आजचा तुम्हाला प्रश्न विचारेल. म्हणजे लोक काहीही करतील किंवा कोणत्याही दुसऱ्या पक्षात जातील फक्त आणि फक्त सत्तेसाठी, पदासाठी, तर हा कुठेतरी विचार करण्याचा दृष्टिकोन आहे महाराष्ट्रातल्या तरुणांचा. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट हे आहे की तुमच्या मागे जे जे समर्थक आहेत, जे जी लोक आहेत, त्यांचं म्हणणं तुम्ही मनात घेऊन किंवा त्यांचं म्हणणं ऐकून तुम्ही जात आहेत का, की तुमचा स्वतःचा निर्णय घेऊन फक्त स्वतःच्या फायद्यासाठी तुम्ही हे करताय का? कारण लोक तुमच्यावरती विश्वास ठेवून आहेत, आणि लोक तुमच्यावरती त्यासाठी विश्वास ठेवून आहेत की तुम्ही काहीतरी करून द्याल त्यांचं काम, त्यासाठी विश्वास होते. मग याचा अर्थ हे नाही की तुम्ही कोणत्याही पक्षात जाऊन कोणत्याही पदासाठी किंवा कोणत्याही पक्षासोबत तुम्ही वैचारिक चळवळ जरी मिळत नसेल तरी कोणत्याही पक्षात जाऊन तुम्ही कोणतीही पदं घेता किंवा काहीही करता, तर हे योग्य नाही ना. कारण कसं आहे, महाराष्ट्रातली संस्कृती अशी तरी नाही शिकवत, म्हणजे ज्या प्रकारे मी सांगू इच्छितोय लोकांना, की नेते म्हणजे ज्या प्रकारे करत आहे ती महाराष्ट्राची संस्कृती बिलकुल पण नाही आहे. ज्या प्रकारे आता महाराष्ट्र सरकारचं तिघाडी सरकार स्थापन झालेलं आहे, त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे की एका वैचारिक चळवळीत अगर एकमेकांच्या चळवळी मिळत नसतील तर त्या पद्धतीने अशा प्रकारची गोष्ट करणं किंवा वैचारिक भावना, म्हणजे पुरोगामी विचारधारा असलेला पक्ष किंवा मनुवादी विचारधारा असलेला पक्ष एकमेकांसोबत फक्त आणि फक्त राजकीय भल्यासाठी, फायद्यासाठी येत असेल, राजकीय राजकारणासाठी किंवा त्यांच्या पर्सनल फायद्यासाठी, पर्सनल म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी जर एकत्र येत असतील तर यात चुकीच्या गोष्टी आहेत. कारण अशा गोष्टी पुन्हा पुन्हा घडतील. मग उद्या जाऊन कोणीही पक्ष स्थापन केला तर त्या पक्षावरती आणि चिन्हावरती कोणीही दावा ठोकू शकतो उद्या जाऊन. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, की काही संघटना आहेत महाराष्ट्रात, त्या संघटनेवरती पण उद्या जाऊन कोणीही दावा ठोकेल, पक्ष आहेत पक्षावरतीही उद्या जाऊन दावा ठोकेल. तर मग या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. माझी हात जोडून विनंती आहे राज्य सरकार, माझी हात जोडून विनंती आहे केंद्र सरकारला आहे, पक्षांतर्गत काहीतरी नवीन कायदा आणावा, जेणेकरून अशा फोटाफुटीचं राजकारण महाराष्ट्रात तरी आम्ही कधी पाहिलं नव्हतं जे आता घडत आहे. कारण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. जी महाराष्ट्राची संस्कृती आहे ती सुसज्ञ लोकांसोबत सुसज्ञ राजकारण करणं आणि चांगलं राजकारण करणं, लोकांच्या भल्याचं आणि लोकांच्या हिताचं जे असेल ते राजकारण करणं, हे महाराष्ट्राचं मूळ उद्देश महाराष्ट्राचं तोच आहे, की लोकांच्या हितासाठी काय करावं आणि लोकांच्या म्हणण्याने लोकांची काय गरज आहे ती गरज भागवणं, हे आजकीय राजकीय नेत्यांचा मेन उद्देश असलं पाहिजे. ना की कोणत्याही वैचारिक चळवळीमध्ये असून कोणत्याही विचारधारा जुळून येत नसेल त्या विचारधारेसोबत एकमेकांसोबत पक्षस्तरीय राज्यस्तरीय लेवलवरती तुम्ही एकत्र येता, जे की पूर्णपणे अयोग्य गोष्ट ज्या प्रकारे चालू होती पूर्णपणे अयोग्य गोष्ट आहे. आणि ती कदापिही कोणीही व्यक्ती महाराष्ट्रातला आणि आजचा तरुण वर्ग तर बिलकुल पण ते सहन करणार नाही. कारण आत्ता जे स्थापन झालेलं आहे, काही गट आता सरकारमध्ये स्थापन झालेला आहे, सरकारमध्ये आलेला आहे, बिलकुल बल्कि सरकार हे मजबूत होतं, तर अजून काही लोक त्याच्यामध्ये सामील झाले, काही गट निर्माण झाले वेगवेगळे काही पक्षाचे, राजकीय पक्षाचे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये. तर त्या पक्षाने विचारधारा सोडली का,
त्यांची आहे. तर हा कुठेतरी विचार करायला हवा, आणि हा कुठेतरी विचार करून निर्णय घेण्या अगोदर विचार करून जरा स्वतः आत्मसात केलं पाहिजे सगळ्या गोष्टी, की आपण का करतो आहे, हे कशासाठी करतो आहे, किंवा लोकांचं हित आहे का याच्यामध्ये. तर मग ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्यामुळे अशा गोष्टी होणं कदापि कोणीही सहन करणार नाही, आणि असं नेतृत्व कोणीही स्वीकारणारही नाही राज्यामध्ये तरी. कारण आजचं सरकार जे आलेलं आहे त्यामध्ये जे स्थापन झालेलं आहे सरकार किंवा नवीन मंत्रीपदं दिलेली आहे, त्यांचं असं म्हणणं आहे काही लोकांचं की तरुणांसाठी आम्ही एकत्र आलो आहे, तरुण पिढीसाठी एकत्र आलो आहे. तर हाच तरुण जो आज मी तरुणांची भावना तुमच्यासमोर मांडत आहे, हाच तरुण बोलत आहे की वैचारिक तडजोड फक्त सत्तेसाठी तुम्ही करता हे कितपत योग्य आहे. तर अशा गोष्टी कुठेतरी थांबवाव्यात, आणि अशा गोष्टी पुन्हा महाराष्ट्रात घडू नये ही आमची सगळ्यांची विचारधारा आहे, म्हणजे युवा वर्गाची विचारधारा आहे. बघा, मी कोणत्याही पक्षाला सपोर्ट करत नाही, मी कोणत्याही राजकीय पक्षासोबत जुळलेलोही नाही. मी माझं स्वतःचं आमचं एक संघटना आहे जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीने चालते, आणि ती महाराष्ट्रभर सगळीकडे आमची विचारधारा घेऊन आम्ही आपलं काम करत आहोत व्यवस्थितरित्या, आणि ते पण तरुण वर्ग आहेत. आणि कोणत्याही राजकीय नेत्याचा आम्हाला पाठिंबा नाही, किंवा कोणत्याही राजकीय नेत्यांचा आम्हाला पाठिंबा नकोही. इथून पुढे आम्ही जे काम करतो आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अस्तित्व आहे ते टिकवण्यासाठी आम्ही करतो आहे. जे गडकिल्ले संवर्धन आहे महाराष्ट्राचे, किंवा महाराष्ट्रात जे काही भल्यासाठी होणार जे अनाथ आश्रम आहे त्यांना आम्ही कुठेतरी मदत करतो. अनाथालय आहे, बऱ्याच गोष्टी आहेत आमच्या ज्या आम्ही संघटनेमार्फत महाराष्ट्रभर करतो. पण आमची संघटनेमार्फत एक सगळ्यांना विनंती आहे राजकीय लोकांना, की महाराष्ट्रात सामाजिक तेढ निर्माण होईल असं काही गोष्टी करू नये जेणेकरून लोकांची मनं दुखावली जातील. कारण यामध्ये काय होतं आहे की लोक काही भावनिक असतात, जे पक्षाशी भावनिकतेपणाने जुळतात, आणि त्यापुढे नंतर काहीही वेडवाकड करून बसतात. तर त्यामुळे माझी विनंती आहे की आम्ही त्यांना समजव, एवढं तर आम्ही मोठं नाही आहोत, पण एक तरुणांची काय विचार आहे विचारसरणी, किंवा तरुण काय विचार करतोय महाराष्ट्रातला हे सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे मी आज माझ्या माध्यमातून तरुणांचे विचार तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय, जेणेकरून समोरचा जो वरिष्ठ मंडळीचे नेते आहेत त्यांना तरी ॲटलिस्ट माहिती पडेल की आम्ही काय विचार करतो, किंवा महाराष्ट्रातील तरुण पिढी काय विचार करते हे त्यांना कळेल. तर शिवाजी महाराज जे छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं काही मेहनत केली, एवढं काही स्वराज्य स्थापन केलं, 350 अधिक किल्ले जिंकले, कोणासाठी जिंकले, रयतेसाठी. हे राज्य हे रयतेचं राज्य आहे, रयतेसाठी नाही लढलं तर कोणासाठी लढणार? तुम्ही फक्त आणि फक्त स्वार्थासाठी अगर कोणत्याही पक्षात कोणतीही युती करताय, किंवा स्वतःचा राजकीय स्वार्थ फायदा बघून तुम्ही कोणत्याही गोष्टी करत असो, तर ही आपली अस्मिता नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे कधीच शिकवलं नाही कोणाला, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी असं करायला कधीही सांगितलं नव्हतं. आपला महाराष्ट्र शिवाजी महाराजांच्या विचारधारेने चालतोय, कुठेतरी याचा विचार करणं हे गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची अशी बिलकुल पण शिकवण नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण हीच होती की सर्वांना 18 बगड जातींना सगळ्यांना एकत्र घेऊन आपलं स्वराज्य निर्माण करायचं. तर अशा प्रकारे स्वराज्य निर्माण होईन का ज्या प्रकारे राजकीय परिस्थिती आहे, याने काय होणार माहिती आहे का? याने सामाजिक तेढ निर्माण होते आणि दंगलीही घडण्याची शक्यता आहे. कारण कोणीही भावनिकतेमुळे काहीही करून बसलं तर महाराष्ट्रात तसं राजकीय सामाजिक तेढ निर्माण होते. तर त्यामुळे अशा गोष्टी होणं कुठेतरी आमच्यासारख्या तरुणांनी तुम्हाला सांगावं आणि अशा गोष्टी थांबवाव्या यासाठी आम्ही तुम्हाला सांगावं. इतके तरी आम्ही मोठे नाहीत, पण आम्ही एक आमची विचारधारा आणि या तरुण वर्गाची विचारधारा की महाराष्ट्रातला तरुण आज काय विचार करतोय या राजकीय परिस्थितीवरती, ती खरी गोष्टी मी मांडण्याचा प्रयत्न केला. कारण जो कोणी येऊन या गटात जातोय त्या गटात जातोय, मी महाराष्ट्राच्या तरुणांना विनंती करेन की कोणताही नेता हा आपल्यासाठी नाही, एवढं लक्षात ठेवा. अगर नेता असेल आपल्यासाठी तर तो कोणत्याही पक्षात किंवा कोणत्याही गटात किंवा कुठेही फेराफेरी नाही करणार. तो अगर कोणत्याही गटात फेराफेरी करतोय ना, तर या माझं एवढंच म्हणणं आहे की तो स्वतःच्या स्वार्थासाठी जातोय, एवढं लक्षात ठेवा. एकनिष्ठ एकही जण राहिलेला नाही आजच्या काळात.
म्हणून माझं असं म्हणणं आहे की तुम्ही माझे हात जोडून विनंती आहे सगळ्यांना तरुण वर्गांना की तुम्ही आपल्या परिवाराला बघा, आपलं कुटुंब सांभाळा आणि इथून पुढे काय लागेल कुटुंबासाठी किंवा आपल्या आईवडिलांसाठी काय करता येईल ते बघा. कारण काय आहे, कोणी पोरं जाते मागं नेत्याच्या आणि झेंडे घेऊन फिरतायत ते बिलकुल पण करू नका. आजची राजकीय परिस्थिती बघतायत ना काय चालू आहे, कोण कुठे चालले काय करतायत स्वार्थासाठी. तर त्यामुळे माझी तरुणांनाही सुद्धा विनंती आहे, तरुण पिढीला, आजच्या युवकांना, एक युवक म्हणून, एक तरुण वर्ग म्हणून मी आज तुम्हाला एवढंच सांगतो तरुण पोरांनो की या मार्गामध्ये पडू नका, या राजकारणामध्ये तुम्ही पडू नका बिलकुल. तुम्ही आपल्या घरदार सांभाळा, तुम्ही आपल्या आईवडिलांना सांभाळा, भाऊ बहिणींना सांभाळा आणि स्वतःचं कसं अस्तित्व निर्माण करता येईल, स्वतःच्या अस्तित्वाची लढाई तुम्ही लढा, तुम्ही लढली पाहिजे. स्वतःच्या अस्तित्वाची लढाई कोणीही लढली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये पडू नका तुम्ही. कारण कोणीही पडतंय या सगळ्या गोष्टीमध्ये आणि त्यांचे वय निघून जात आहेत. कोणी कामासाठी लढतोय कुठं काय, कोणी ते काम करत राजकीय नेत्यांच्या मागं जायचं आहे ना तर स्वतःचा फायदा करून घ्या आधी. स्वतःचा फायदा म्हणजे कसं आहे, कोणाला नोकरी लावणं, स्वतःला नोकरी लावणं, स्वतःच्या घरी काय कोणाचं कसं करता येईल चांगलं ते बघा. त्यानंतर त्या नेत्याने केलं का तुमच्यासाठी काम ते बघा आधी, नंतर त्या नेत्यामागं फिरा. माझं एवढं स्पष्टपणे म्हणणं आहे तुमच्याकडे. बाकी मी काहीच सांगायला एवढं मी कोणी मोठा नाही, मी फक्त आणि फक्त आपल्या तरुण पिढींचं जे प्रश्न आहे ते मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे यामार्फत. तर लोकांनी जागरूक राहावं या सगळ्या गोष्टीमुळे आणि माझी विनंती आहे की काहीतरी एक नवीन तरतूद आणावी की जेणेकरून अशा संघटना किंवा पक्षावरती कोणी दावा नाही ठोकणार, चिन्ह गायब करून नाही नेणार. कारण जेणेकरून या सगळ्या भावना या समाजामध्ये अशा प्रकारच्या भावना निर्माण नाही होणार याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे आणि सगळ्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात जर होत असतील तर आपलं कसं चांगलं करावं, आपल्या लोकांसाठी कसं लढावं हे आपण प्रयत्न केले पाहिजे. तर माझं एवढंच सांगणं आहे सगळ्यांना की सतर्क राहा, सावधान राहा या सगळ्या गोष्टींमुळे की जेणेकरून अशा गोष्टी पुन्हा पुन्हा घडू नये. आणि आदर्श आपण कोणाला मानायचं आहे, आपला आदर्श महाराष्ट्राचं एकच आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाकीचे जे महान पुरुष होऊन गेले आहेत आधीचे जे आपल्या देशासाठी लढलेत. मग अशा लोकांना आपण आदर्श घेऊन चाललं पाहिजे. नक्की असे की जे राजकीय पक्ष आजच्या ठिकाणी जे करतायत हे बघून तर आम्ही कोणाला आदर्श मानूच नाही शकत. त्यामुळे कोणीतरी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि विचार करून पुढे इम्प्लिमेंट केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी. तर माझी सगळ्या मीडियाला, पत्रकारांना विनंती आहे हात जोडून तुम्हाला की तुम्ही ज्या प्रकारे राजकारणी लोकांचे जे प्रेस आणि मीडियामध्ये देत आहेत ना नोट्स, त्या न देऊन काही चांगल्या कामासाठी द्या. आजचा तरुण जो एवढा जीव ओरडून सांगतोय ना या सगळ्या गोष्टी, त्या भावना आहेत आतल्या, ज्या आजच्या तरुण पिढीच्या भावना काय आहेत ते मी माझ्यामार्फत आज तुम्हाला सांगतोय. माझी विनंती आहे की हे प्रेस मीडियामार्फत सगळ्यांना माहिती पडलं पाहिजे की आजचा तरुण वर्ग महाराष्ट्रातला काय विचार करतोय राजकीय परिस्थितीवरती, हे कळणं प्रत्येकाला गरजेचं आहे, प्रत्येक माणसाला गरजेचं आहे. त्यामुळे मीडियाने जे दाखवतात मीडियावाले सारखं राजकारणांचं आजचं मंत्रिमंडळ विस्तार हे ते हे, ते दाखवण्याऐवजी काही चांगल्या गोष्टी दाखवा जेणेकरून लोकांचं भलं होईल, लोककल्याण होईल, लोकांच्या मनात चांगला विचार जातील, चांगला दृष्टिकोन होईल, या सगळ्या गोष्टी दाखवल्या पाहिजे. मी आज माझा टॉपिक इकडे संपवत आहे. कारण कसं आहे, कोणी बोलायला गेलं ना तर त्याच्या हात आणि पाय दोन्ही खाली खेचायचा प्रयत्न करतात लोक. तर माझं असं म्हणणं आहे की जे खरी गोष्ट आहे ना ती मी सांगितली आज, ती लोकांना पटेल नाही पटेल तो त्यांचा प्रश्न, पण मी ही खरी गोष्ट आज तरुणांची जो विचार करतोय तरुण महाराष्ट्रातला ती गोष्ट खरं मांडली आहे माझ्या पद्धतीने. तर चला तुमच्याकडून मी सुट्टी घेतो. जय जिजाऊ, जय शिवराय, पुन्हा भेटू आपण पुढच्या वेळेस.